विदर्भातील शेतकरी म्हटलं की डोळ्यासमोर येते आत्महत्याचे चित्र। रासायनिक शेतीत होणारा भरमसाठ उत्पादन खर्च आणि त्याला पर्याय म्हणून शासकीय पातळीवरून केला जाणारा सेंद्रिय शेतीचा पुरस्कार, या दोन्ही पद्धतीमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ होते, कर्जाचा बोजा वाढत जातो। अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती आल्यास हातातोंडाशी आलेली संपूर्ण पिके नाहीशी होतात आणि शेतकरी नैराश्याच्या गर्तेत जाऊन शेवटी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतो। या सर्व गोष्टींना शाश्वत पर्याय देण्यासाठी आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नागपूर येथे पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामीण भागामधले शेतकऱ्याची झालेली दुर्व्यवस्था म्हणू आपण किंवा त्यांचं राहणीमान जीवनमान जे काही आपल्याला आज दिसतं आहे प्रत्यक्ष अनुभवला आहे मागच्या 33 वर्षामध्ये, त्यापासून मला एक खंत होते की आपण कृषी विभागात काम करताना शेतकऱ्याला काहीतरी आगळं वेगळं केलं पाहिजे। आगळं वेगळं म्हणजे मी काही मोठं वेगळं पण नाही करत आहे, पण त्यांची अवस्था काहीतरी सुधारली पाहिजे। त्यानिमित्ताने पाळेकर सरांची भेट माझी 2003 झाली आणि त्याच्यानंतर मग या चळवळीशी मी जुळलो। आता शेतकऱ्याची ही चळवळ विदर्भातल्या 5-6 जिल्ह्यातल्या संपर्क असल्यामुळे चांगलीच वाढलेली आहे। झिरो बजेट नैसर्गिक शेती श्री सुभाष पाळेकर यांचं आयोजन जे केलेलं आहे, तर याचा पाठीमागचा उद्देश की ही चळवळ जी आहे ती अजून मोठ्या प्रमाणात व्हावी, त्याच्यामध्ये एक मागच्या 3 वर्षापासून मी काम करतो आहे की शेतकऱ्याला जर ओलिताचं साधन आहे एका एकरामध्ये, तर एका वर्षामध्ये आपण त्याला 3 लाख रुपये कमावून देऊ शकतो। भाजीपाल्याचं मॉडेल्स आपण मागच्या 3 वर्षामध्ये अशा डेव्हलप करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि जवळपास 2-2.5 लाखापर्यंत मी पोहोचलेलो आहे। एक शेतकरी जर एका एकरामध्ये 2.5-3 लाख रुपये जर एका वर्षात काढू शकतो तर त्याला कोणत्याही आत्महत्या करण्याचं कारण नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या देशी गाईला वाचवून राहिलो आहे, आपण आपल्या काळ्या आईला वाचवून राहिलो आहे, दुसरं म्हणजे आपण समाजाला विषमुक्त आणि रसायनमुक्त अन्न देऊन राहिलो आहे आणि या शेतकऱ्याचं राहणीमानसुद्धा याच्याने उंचवणार आहे। परंपरागत शेतीच्या हे सोडून लोकं रासायनिक शेतीकडे जास्त कल होऊन खूप चांगलं जमीन पाणी भरपूर एवढं असूनही हवं तेवढं उत्पादन त्यांना मिळत नाही किंवा उत्पादन खर्च जास्त येतो आणि त्यांना त्या प्रकारचा जो फायदा व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही। तर हे पाहून आम्हाला असं वाटलं की बुवा याच्यामध्ये काहीतरी आपल्याला यांना नवीन प्रकारचं काहीतरी टेक्निक आलं पाहिजे। तर या संपर्कातनंच मला पाळेकर गुरुजींशी आमचे श्री चव्हाण सरांमार्फत माहिती मिळाली। मी त्याचं 1-6 दिवसाचं मोझरी येथे शिबिर केलं आणि मोझरी येथे शिबिर करून मी एक प्रायोगिक तत्वावर 1 एकर शेती किंवा माझी जी 14 एकर शेतीमध्ये प्रयोग करणं चालू केले। त्या प्रयोगामध्ये मला 1 एकर शेतीमध्ये यावेळेस मला 1 एकर शेतीमध्ये 8 क्विंटल गहू आणि 5 क्विंटल चना झाला। त्याच्यामध्ये उत्पादन म्हणजे त्याच्यावर जो खर्च होता तो 0 बजेट 0 खर्च होता। फक्त लावून मी त्याच्यावर फक्त जीवामृताच्या घनामृताच्या आणि आपल्या ताकाच्या ह्याच्या फवारण्या रेग्युलर एवढ्या करून मला फक्त 1 एकरी 8 क्विंटल आणि 5 क्विंटलच्या जवळपास चना गहू आणि चना उपलब्ध झाला। यावरून माझा विश्वास बसला तर मी आता या प्रायोगिक तत्वाने मला माझा जो अनुभव आला त्यानुसार आता मी माझ्या 5 एकरमध्ये एक फळबाग तयार करायचा विचार केलेला आहे। माझ्या जवळपास 20 गिर गाई आहे, त्या 20 गिर गाईचं सगळं गोमूत्र संकलन शेण व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे केलेल्या आहे, त्यामुळे आमचा एक उत्पादन खर्च त्याच्यावर कमी होऊन जाईल। झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा तंत्र ज्या दिवशी मला समजलं ते साल होतं 2004 एक शिबिर पूज्य श्री पाळेकर सरांचं नागपूरला येतं झालं, तो करण्याचा योग मला झाला आणि त्याच दिवशीपासून मी या तंत्राकडे वळलो। कारण काहीच नव्हतं, मी काहीतरी वेगळं काहीतरी नवीन शोधत होतो, सगळेजण रासायनिक शेतीवरच अवलंबून होते, मी त्यातला एक शेतकरी आहे। परंतु तेच ते करत असताना आपल्या मेहनतीचं चीज काही होत नाही आणि एक वेगळीच व्यवस्था या समाजात आहे आणि ती व्यवस्था आपलं पिळवणूक करत आहे हा भाव सतत माझ्या मनात होता। पण जेव्हा हे तंत्राचं मला मार्गदर्शन मिळालं आणि मी वळलो त्यानंतर मला वाटलं की आपण काहीतरी वेगळे आहोत आणि एक जाणीव झाली की ही माती म्हणजे काय, ही गाय म्हणजे काय,
ज्या समाजात राहतो तो समाज म्हणजे काय याची जाणीव झाली आणि कशासाठी शेती करावी, कोणासाठी शेती करावी, हां फक्त पैसा हाच उद्देश आहे का शेतीच्या मागं, ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा या तंत्रात आल्यानंतर या तंत्राने मला मार्गदर्शन केलं त्यामुळे आज मी एक माझ्या मनात एक शेतकरी म्हणून मला अभिमान आहे का माझ्यातला स्वाभिमान जागृत झाला आणि मी स्वावलंबी झालो। हे फक्त झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा कमाल आहे की मी आणि इतर देखील आमचा हाच उद्देश आहे आणि नागपुरात या तंत्राचं पूज्य श्री पायेकर सरांचं शिबिर आयोजित करण्याचा एकमात्र उद्देश होता की विदर्भातल्या आणि नागपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या तंत्राकडे वळावं, स्वाभिमानाने जगावं, अल्पशा खर्चात म्हणजे शून्य बजेटमध्ये कशी शेती करता येईल हे शिकावं आणि विषमुक्त अन्न, एक निर्मळ वातावरण, निरोगी वातावरण कसं निर्माण होईल आणि आम्ही काय या देशासाठी योगदान करू शकू, बस हाच एक उद्देश या शिबिराच्या मागे आहे। डॉक्टर विजय भटकरांनी एक पुण्यात कार्यशाळा ठेवली होती आणि मी त्या कार्यशाळेला गेल्यानंतर मला तिथं झिरो बजेट नैसर्गिक शेती, आध्यात्मिक शेती असं एक तंत्र कळून चुकलं, म्हणून मी त्याच्याबद्दल थोडी माहिती घेतली आणि पंढरपूरला 2015 साली शिबिर होतं त्या शिबिरात जाऊन 8 दिवस राहिलो। तिथं मला शेतीचं अध्यात्म कळालं, प्राथमिक ज्ञान म्हणजे की शेती आध्यात्मिक असू शकते का, कशी असू शकते, आणि त्यातून जो माल तयार होतो किंवा जे उत्पादन तयार होतं ते विषमुक्त असतं आणि ते शरीराला अजिबात हानिकारक नसतं, आणि हे तंत्र ज्यांनी विकसित केलं ते माननीय पद्मश्री सुभाष पाळेकर गुरुजी यांनी हे स्वतः हे महाराष्ट्रातीलच आहेत आणि त्यांनी ते स्वतः विकसित केलेलं तंत्र संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान आहे। हेच जर का तंत्रज्ञान कुणी आपल्याला युरोपमधनं किंवा अमेरिकेतनं जर का लादलं असतं तर आपण त्याचा आनंदाने हसत हसत स्वीकार केला असता, त्याच्यासाठी हवे तितके पैसे मोजले असते, परंतु हे आपलं स्वदेशी तंत्रज्ञान असल्यामुळं आपल्याला त्याची किंमतच कळाली नाही आणि लोकांना अजूनही त्याच्याबद्दल जाणीव नाही झाली की आपण जे खातो आहे अन्न किती विषारी असतं किंवा त्याच्यावर विषारी औषधांच्या किती मोठ्या प्रमाणात फवारण्या केलेल्या असतात। जो शेतकरी हे पिकवतो तो स्वतः ज्याला माहीत असतं की मी किती प्रमाणात विष फवारलेलं तो अजिबातच खात नाही ते, पण बाहेर माहीत नसल्यामुळं लोकांना ते आपले सरळ बाजारात जाऊन छान हिरवी भेंडी दिसते, मोठा कोबीचा गड्डा दिसतोय तो विकत घेऊन खातात, पण त्यांना हे माहीत नसतं की त्याच्यावरती त्यांनी किती औषधं मारलेली आहेत आणि शेतकऱ्यांनी आणि ती आपल्या शरीराला किती हानिकारक आहेत, किंवा आपण जे गाईचं किंवा म्हशीचं दूध वापरतो त्या दुधामध्ये त्यांनी ऑक्सिटोसिन मारलेलं असतं, त्याच्यामध्ये हार्मोन्स किती वाढतात आणि मुलांवरती किती त्याचे विपरीत परिणाम होतात ह्याचं कोणी निरीक्षण करतच नाही आहे, करायला वेळसुद्धा नाही आहे लोकांना आता, पण ह्याचं जेव्हा निरीक्षण केल्यानंतर मला त्याचे चमत्कारिक निकाल अनुभवायला मिळाले की छोट्या वयातच मुलांवरती मोठे हार्मोन्सचा इफेक्ट होतो आहे, लहान मुली अत्यंत लवकरच्या वयात नकळत्या वयातच जाणत्या व्हायला लागल्या, किंवा छोटी छोटी मुलं यांना मिसरूड फुटायला लागला, आवाज घोगरा व्हायला लागला, म्हाताऱ्या माणसांना कंप सुटणं किंवा विस्मरण वाढणं, हे जे काही रोग किंवा आजार प्रत्येक घरटी आज एक माणूस कॅन्सरचा दिसतोय, पूर्वी असं कधी दिसायला बघायला मिळत नव्हतं, फार क्वचित कोणाच्या तरी घरात एखादा मनुष्य कॅन्सरने मेलेला बघायला मिळत होता, परंतु आज आता अशी परिस्थिती झाली की घरोघरी कॅन्सरचा पेशंट आहे। मग हे कशामुळं आणि काय, या सर्वाचा उहापोह घेतल्यानंतर सुभाष पाळेकर गुरुजींचं जे तंत्र आहे ते मला अत्यंत भावलं व मी आता पूर्ण वेळ त्याचसाठी काम करत आहे। आणि मागच्या जवळपास 3 वर्षापासून मी झिरो बजेटच्या शेतीत प्रयोग चालू केलेले आहेत। झिरो बजेटकडे वळायचं मुख्य कारण म्हणजे की आमच्याकडे येणारे जे रोग आहेत आणि विषमुक्त जे विषरहित जे पदार्थ तयार होत आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये काहीतरी आपल्याकडनं कॉन्ट्रीब्युशन करावं म्हणून झिरो बजेटकडे वळलेलो आहे। मागील 3 वर्षापासून करत असताना मला असा अनुभव आला की जे मी पूर्वी करायचं ते तर एक तर खर्च फार होता, उत्पादन पाहिजे तेवढं मिळत नव्हतं आणि त्या आणि मालाची जी क्वालिटी आहे तीसुद्धा तेवढी उत्कृष्ट नव्हती, तर त्या अनुषंगाने जेव्हापासून मी करतो आहे तर मला अतिउत्कृष्ट असं पीक मिळत आहे, खर्च माझा फार अत्यंत कमी झाला आहे आणि सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे हे सगळं उत्पादन जे मी करतो आहे
ते विषमुक्त अन्न मी तयार करतो आहे आणि ते विषमुक्त अन्न मी सगळ्यांना माझ्यातर्फे जेव्हा मार्केटमध्ये देतो आहे तेव्हा ते कॉन्ट्रिब्युशन असं समजतो आहे. आज आपण इथे नागपूरचं आयोजन याच्यासाठी केलं की विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विद्यापीठांनी संभ्रम तयार केला आहे शेतकऱ्यांच्या मनात डोक्यात. जैविक तंत्र त्यांनी तयार केलेले आहे, GM तंत्र त्यांनी तयार केलेलं आहे आणि हे आपल्या इच्छा कृषी विज्ञान शास्त्रांनी केलेलं नाही आहे. हे सगळं विदेशी शास्त्रज्ञ आणि हे शास्त्र आपल्या इथं फक्त अंमलबजावणी करत आहेत. शेतकऱ्यांना तर कळतच नाही की हे असं वाटते की शासनानी तयार केलेलं आहे, केंद्र शासनाने तयार केलं आहे, परंतु हे तंत्र आपल्या इथं भारतातलं नाही आहे आणि त्यामुळे सगळं अज्ञान पसरलेलं आहे. भीतीचं वातावरण आहे शेतकऱ्यांच्या मनात. भयंकर परिस्थिती आणि वातावरण बिघडलेलं आहे आणि नैसर्गिक शेती पाळेकर गुरुजींच्या तंत्राशिवाय याला काहीही साध्य होणार नाही. दुसरं जे आज परिस्थिती आहे की शासनाचं धोरण चुकीचं आहे, निसर्गासोबत नाही आणि शेतकरी गळबळलेला आहे. आत्महत्येचं प्रमाण कमी कोणत्या सरकारमुळे होत नाही आहे आणि गुरुजींचं तंत्रच याला वाचवू शकते. आपण हा जे 3 दिवसाचं आदरणीय पद्मश्री श्री सुभाष पाडेकरजीचा जे हे कॅम्प आयोजित केलेलं आहे यामागचं मुख्य कारण हा आहे की आपण आता पाहत आहो आपल्या सभोवताली पुष्कळच्या किसान जे आहे शेतकरी जे आहे आत्महत्या करत आहे. मुख्य म्हणजे आत्महत्या थांबण्याकरिताच आपल्याला हे सर्व करायचं आहे कारण की आतापर्यंत जी रासायनिक शेती करत होते त्या रासायनिक शेतीपासून काही मिळतच नाही आणि त्याचप्रमाणे आपण हे विषमुक्त अनाज किंवा अन्न आपण लोकांना देत आहो आणि त्या विषमुक्त अन्नापासून पुष्कळचे आजार होत आहे आणि अशाप्रमाणे आपण पापी तर होतच आहो, शेतकरी पापी होतच आहे पण त्यांनासुद्धा काही मिळतच नाही आहे जेणेवरून त्यांची शनेशने म्हणजे हळूहळू त्यांची प्रगती होण्याच्या ऐवजी त्यांची दुर्गती होत चाललेली आहे आणि त्यांची या दुर्गतीला थांबविण्याकरिता आणि समाजामध्ये एक विषमुक्त अन्न पुरविण्याकरिता हा एक 3 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नैसर्गिक शेती जी आहे ही 5 वर्षापासून खूप लागू आहे. पहिले चव्हाण साहेबांसोबत परिचय आला, त्याच्यानंतर मी 2014 पाळेकर सरांचं शिबिर केलं आणि तेव्हापासून माझी शेती ही पूर्ण 100% नैसर्गिक पद्धतीवर आहे. सध्या माझ्याकडे संत्रा मोसंबीचा बाग 1-5 वर्षाचा आहे आणि बाकी इतर पिकं रेग्युलर जी आहेत गहू चणा सोयाबीन तूर कापूस हे 100% नैसर्गिक पद्धतीवर आहे. आणि पहिले जो आहे तो किडीचा प्रभाव म्हणजे पूर्ण गावातलं पूर्ण पिकेवर कीड यायची, पण जेव्हा मी नैसर्गिक वापरणं चालू केलं आहे तर इतरांनाही असं दिसतं आहे की बाबा माझ्या जे झाडं आहेत किंवा पीक जे आहे हे स्ट्रॉंग आहे, म्हणजे डिफरन्स हा लगेच कळून येतो दिसून येतो आणि दरवर्षी हा अनुभव आहे. त्याच्यामुळे इतरही शेतकरी याच्याकडे वळून राहिले आहेत. मी 7 एकर शेती नैसर्गिक पद्धतीने मागील 2 वर्षापासून करत आहो, परंतु या नैसर्गिक शेतीकडे वळण्याकरता माझ्याकडे एक फार मोठं कारण घडलं. माझे वडील कॅन्सरने 2014 नोव्हेंबरला वारले. माझा मोठा भाऊ चुलत भाऊ हृदयविकाराच्या झटक्याने वारला. त्याचप्रकारे माझ्या साळभाऊचा छोटा मुलगा तोसुद्धा कॅन्सरने वारला. आणि ज्यावेळेस माझे आप्तेष्ट माझ्या जवळचे लोक अशा प्रकारच्या मोठमोठ्या आजारांनी एकाएकी निघून गेले त्यावेळेस मी विचार करायला लागलो की यामागचं मोठं कारण काय आहे. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, माझ्या वाचनातून किंवा इतर गोष्टीतून माझ्या असं लक्षात आलं की याचं मोठं कारण जे आहे विषयुक्त अन्न. आजकाल सगळीकडे रासायनिक आणि सेंद्रियचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे, त्यामुळे मी ठरवलं की मी माझ्या शेतामध्ये विषारी अन्न पिकविणार नाही. आणि मग ह्याच्या शोधामध्ये मला नैसर्गिक शेतीचा शोध लागला आणि पाळेकर गुरुजींच्या शिबिराचा मी जालन्याला जाऊन पाळेकर गुरुजींचं शिबिर केलं, त्यामधनं काही पुस्तकं आणली, त्याचं वाचन करून मी जानेवारी 2015 नैसर्गिक शेती करणं सुरुवात केली आणि चमत्कार घडला. 6 महिन्यामध्येच माझ्या शेतामध्ये देशी गांडोळ्यांची चांगली पैदा सुरू झाली. माझी संत्र्याची शेती आहे, संत्र्याची क्वालिटी सुधारली, वजनामध्ये फरक पडला, जमिनीच्या पोतमध्ये फरक पडला आणि अशा प्रकारे मग त्या संत्र्या शेतीमध्ये आम्ही सहजीवन म्हणून जे काही भाजीपाले घेत होतो
ते आम्हाला आमच्या घरी आम्हाला विषमुक्त आम्हाला खायला मिळालं, वाचलेलं अन्न वाचलेलं जे काही पीक आहे ते आम्ही आमच्या समाजात आमच्या मित्रमंडळीला देऊ लागलो आणि अशा प्रकारे मी ह्या विषमुक्त चळवळीमध्ये जुळलो. शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिबिराच्या आयोजनामागचा उद्देश सफल झाल्याचे या निमित्ताने आयोजकांनी स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, ZBNF SPTV नागपूर.